कामोठे येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सौजन्याने आणि छावा फाउंडेशनच्या वतीने एक धाव कॅन्सर योद्ध्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. या अंतर्गत रविवारी कामोठे येथील रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलच्या आवारात मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झेंडा दाखवून सुरुवात झाली. यावेळी त्यांनी कॅन्सर योद्ध्यांसाठी छाबा फाउंडेशनने राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. कोरोना विरुद्धचा लढा आपण जवळपास जिंकलेला आहे, परंतु आजही अनेक जण कोरोना इतक्याच भीषण आजाराशी लढा देत आहे आणि तो आजार कॅन्सर. 2022 साली आपल्या देशात 26.7 दशलक्ष रुग्ण कॅन्सरग्रस्त होते आणि 2025 पर्यंत ही संख्या 29.8 दशलक्ष होणार असा अंदाज आहे. या कॅन्सरग्रस्त रुग्णांना कॅन्सर विरुद्धच्या लढ्यात प्रोत्साहित करण्यासाठी आणि कॅन्सरविषयी सर्वसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी छाबा फाउंडेशन ट्रस्ट आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्याने रविवारी एक धाव कॅन्सर योद्ध्यांसाठी हे ध्येय वाक्य ठेवून मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या वर्षी चला धावूया वंचित विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हे ब्रीद वाक्य घेऊन छाबा फाउंडेशनने आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. त्यानुसार यंदाच्या वर्षी देखील ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा शुभारंभ पनवेल मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झेंडा दाखवून झाला. यावेळी कामोठे पोलीस ठाण्याच्या स्मिता जाधव, भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, माजी नगरसेवक विकास घरत, विजय चिपळेकर, माजी नगरसेविका हेमलता गोवारी, युवा नेते हॅप्पी सिंग, सचिन तांबोळी, शेखर जगताप, सायली चव्हाण, दीपक शेलार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, छाबा फाउंडेशनचे पदाधिकारी, सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी जय, शिवाजी भारत माता की. आज छावा फाउंडेशनच्या वतीनं रन फॉर कॅन्सर या एका आपल्या उदात्त हेतूसाठी कामोठ्यामध्ये मॅरेथॉन दौडचं आयोजन करण्यात आलंय. या निमित्तानं मंचावर उपस्थित असणारे आमचे सर्व सन्मान्य सहकारी, समोर उपस्थित असणारे आपण कामोठ्यामधल्या विविध क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व सहकारी, आपल्या सर्वांना आजच्या या उत्साहवर्धक अशा दिवसासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो. आज 2 वर्षाच्या गॅपनंतर छावा फाउंडेशन आपल्या सर्वांच्यासाठी एक भव्य आयोजन करत आहे. मी छावा फाउंडेशनचे सर्व आमचे सहकारी यांचं तुमच्या सर्वांच्या टाळ्यांच्या कडकडाटामध्ये मी त्यांचं अभिनंदन करतो. त्यामुळे तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा देताना, आज जसं आपण अगदी पहाटे उठून सगळं सज्ज होऊन इथे आलेलो आहोत, तसं रोजच्या रोज जर आपण स्वतःच्या स्वास्थ्यासाठी धावलो तर आपल्याकडे पाहून सर्व कामोठे धावायला लागेल आणि सगळं कामोठे स्वास्थ्य पूर्ण बनेल. आणि मग जे उद्देश छावा फाउंडेशनचा आहे कॅन्सर मुक्तीसाठी, त्या उद्देशाच्या दिशेनेही आपण सगळे धावायला लागू. या उदात्त हेतूसाठी आज या मॅरेथॉन दौडचं आयोजन केल्याबद्दल मी पुन्हा एकदा छावा फाउंडेशनचं मनापासून अभिनंदन करतो.